टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल इंग्लिश बाल भारती स्टँडर्ड 1. वेलकम चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न पोईम टू नेचर. तर मुलांनो, आज आपण तुमच्या पुस्तकातील दुसरी कविता नेचर ही शिकणार आहोत. नेचरचा अर्थ काय? नेचर म्हणजे काय? तर निसर्ग. आपल्या आजूबाजूला आपण हा जो निसर्ग पाहतो, झाडे, पाणी, फुले, आकाश, तलाव, नदी, समुद्र, हे सगळं, ह्याला सगळ्यांना एकंदरीत आपण काय म्हणतो? नेचर. चला तर मग सुरुवात करूया ह्या कवितेला. लिसन, सिंग अँड ऍक्ट. नेचर इज माइट, नेचर इज स्ट्रॉंग, नेचर इज ब्युटी, नेचर इज मूडी. आता ह्या पहिल्या स्टँझामध्ये कवी आपल्याला काय सांगतोय? नेचर इज माइट. नेचर कसं आहे? प्रबळ आहे, ते खूप प्रचंड आहे, ते खूप मोठं आहे. नेचर इज स्ट्रॉंग. नेचर कसं आहे? नेचर हे शक्तिशाली आहे, खूप ताकदवान आहे. नेचर इज ब्युटी. नेचर कसं आहे? नेचर खूप सुंदर आहे. नेचर इज मूडी. नेचर कसं आहे? लहरी आहे. आता नेचर लहरी कसं? ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाहतो की बऱ्याचदा, अनेकदा काय होतं की पाऊसही पडत असतो आणि ऊनही असतं. तर त्याच्यावरूनच आपल्याला कसं काय कळतं की नेचर कसं आहे? लहरी आहे. नेचर इज स्मार्ट, नेचर इज ब्लू. नेचर इज ग्रीन, नेचर इज ट्रू. आता दुसऱ्या स्टँझामध्ये कवी आपल्याला सांगतोय नेचर इज स्मार्ट. नेचर कसं आहे? नेचर हे खूप एलिगंट आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे. कसं? तर आपण ह्या ज्या पिक्चरमध्ये आता तुम्हाला दिसतंय, सूर्य, आकाश, इंद्रधनुष्य, हे जे पक्षी, नदी, झाडे, पाणी, फुले, हे सगळं पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो, आपल्याला हे खूप सुंदर वाटतं. त्यामुळे कवी असं म्हणतोय की नेचर इज स्मार्ट. नेचर इज ब्ल्यू, नेचर इज ग्रीन. नेचर कसं आहे? ब्ल्यू देखील आहे. ब्ल्यू म्हणजे काय? निळ्या रंगाचा. तर निळ्या रंगाचं कसं? तर हे समुद्र, नदी, आकाश, ह्यांचा रंग कोणता आहे? निळा आहे. म्हणून तो असं म्हणतोय कवी की नेचर इज ब्ल्यू. नेचर इज ग्रीन. नेचर इज ग्रीन म्हणजे काय? तर आपण हे आपल्या आजूबाजूला जी झाडे पाहतो, पाने पाहतो, ती कशी असतात? हिरव्या रंगाची असतात. आणि जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवळ पसरते आणि आपण जेव्हा ही हिरवळ पाहतो, आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा आपल्याला ही हिरवळ सुख देणारी असते, ती आपल्याला सुखद करून जाते. म्हणून कवी असं म्हणतोय नेचर इज ग्रीन. नेचर इज ट्रू. पुढे कवी असं म्हणतोय नेचर इज ट्रू. नेचर कसं आहे? नेचर हे खरं आहे. नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर विल फॉरएवर बी फ्री. पुढे शेवटच्या स्टँझामध्ये कवी असं सांगतोय नेचर इज यू. नेचर कोण आहे? तर नेचर तुम्ही आहात. नेचर इज मी. नेचर मी सुद्धा आहे. कसं? तर जसं आपल्यासोबत हे प्राणी, पक्षी, झाडे, हे सर्व या निसर्गाचा एक भाग आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी देखील या निसर्गाचाच एक भाग आहोत. म्हणून कवी असं म्हणतोय की नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर विल फॉरएवर बी फ्री. आणि पुढे शेवटी कवी असं म्हणतोय नेचर विल फॉरएवर बी फ्री म्हणजे काय? तर नेचर जे आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी जे आहे ते नेहमी फ्री असतं. निसर्ग आपल्याला ज्या गोष्टी देतो त्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा मोबदला निसर्ग आपल्याकडून घेत नाही, कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस तो आपल्याकडून घेत नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा पाऊस पडतो. पाऊस पडणे ही क्रियासुद्धा एक निसर्गाचाच भाग आहे, पण त्याबदल्यात आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा टॅक्स निसर्ग घेतो का? नाही. पण त्याबदल्यात जेव्हा पाऊस पडतो त्यामुळे काय होतं? आपले जे नदी आहे ती भरून वाहायला लागते आणि ह्या पाण्याचा आपण साठा करतो आपल्याला वापरण्यासाठी, हो की नाही? तर पाऊस पडल्यामुळे हा जो पाण्याचा साठा निर्माण होतो त्याचा निसर्ग आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतो का? नाही. म्हणून कवी असं म्हणतोय की नेचर विल फॉरएवर बी फ्री. तर मला असं वाटतं मुलांनो, तुम्हाला ही कविता कळलेली आहे. ओके, तर आपण पुढच्या तुमच्या पिरियडमध्ये या कवितेशी संबंधित जे हार्डवर्ड आणि मीनिंग, जे कठीण शब्द आहेत, त्यांचे अर्थ आपण पाहणार आहोत. आणि तसेच तुमच्या धड्याखालील जी एक्सरसाइज आहे ती देखील आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.
आणि तुम्हाला जर ह्या कवितेमध्ये काहीही डाऊट वाटत असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता पुढच्या भागात. धन्यवाद. थँक्यू.